आज आपण सेतू अभ्यास गणित इयत्ता 7वीची पूर्व चाचणी सोडवणार आहोत। ही चाचणी आपल्याला 30 गुणांसाठीची दिलेली आहे। यामध्ये पहिला प्रश्न योग्य जोड्या लावा हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी दिलेला आहे। यामध्ये कोणाचे प्रकार आणि कोणाचे माप दिलेले आहे, तर त्यामध्ये पहा प्र विशाल कोण, तर याची जोडी आहे 210 अंश, लघु कोण त्याची जोडी आहे 78 अंश, सरळ कोण त्याची जोडी आहे 180 अंश, पूर्ण कोण त्याची जोडी आहे 360 अंश। दुसरा प्रश्न आहे सोडवा अ खालील संख्याच्या विरुद्ध संख्या लिहा हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी आहे। पहिलं -21ची विरुद्ध संख्या, तर त्याची विरुद्ध संख्या आहे -21। दुसरं 12ची विरुद्ध संख्या, तर त्याची विरुद्ध संख्या आहे -12। ब चौकटीत योग्य उत्तर लिहा। पहिलं -7 + -8, तर याचं उत्तर आहे -1। दुसरं -5 + -6, याचं उत्तर देखील आहे 1। प्रश्न क सोडवा। पहिला आहे 3.2/3 + 4.2/3, तर आपल्याला इथं या ठिकाणी आपल्याला याचा छेद समान आहे, त्यामुळे आपण 3 × 2/3 + 3 × 4/2/3, तर 3 × 9 + 2/3, 3 × 12 + 2/3 यांची बेरीज केली 9 × 2 = 11 + 3 + 12 = 14 = 3 = आता या दोन्हींची बेरीज केली 11 + 14 यांची बेरीज आलेली आहे 25/3। आता आपण हे पूर्णांक रूपात मांडणार आहोत। पहा इथं 25 आहे, आपल्याला त्या 25ची फोड करायची आहे। 3 × 8 = 24 + 1, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 8.1/3। अशाच प्रकारे आपल्याला वजाबाकीचं देखील उदाहरण सोडवायचं आहे। हे आहे 5.1/2 + 2.1/3, पण या ठिकाणी आपला छेद समान नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन त्याचा छेद समान करायचा आहे। तर अगोदर आपण वरची संख्या मांडून घेऊया। 5 × 2 + 1/2 + 2 × 3 + 1/3, 5 × 10 + 1/2 + 6 + 3 = 10 × 11 = 2 + 6 × 1 = 7 = 3। आपण या ठिकाणी छेद समान करण्यासाठी 11 × 3 + 2 × 3 + 7 × 2 + 3 × 2 = 33 + 33 = 6 + 7 = 14 + 3 = 6 = 14 आपल्याला 14 करायचे आहे। 2 छेद समान झालेला आहे, मग आपण 1 छेद घेतलेला आहे। 33 × 14 गेले, खाली राहिले 19 × 6 = 6। तर आता हे आपल्याला पूर्णांक रूपात संख्या लिहायची आहे। मग 6 × 3 = 18 + 1 = 19, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 3.1/6। आपलं तिसरं उदाहरण आहे 6/17 × 3/2, तर आपल्याला गुणाकार करायचा आहे 6 × 3/17 × 2, तर त्या ठिकाणी भाग जाणार आहे। पहा (2, 1, 2, 3, 6), इथं राहिले 3 × 3 = 17 × 1, 3 × 3 = 9 × 17 = 17, आपलं उत्तर आलेलं आहे 9/17। तर चौथं पहा 2/7 / 2/5, तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार व्यस्त करावा लागणार आहे। पहिले 2/7 आहे तसेच घ्यायचे, हे ठिकाणी भागाकाराचा या ठिकाणी गुणाकार होणार आहे, मग खालचा छेद वर जाणार आणि वरचा अंश खाली येणार, म्हणजे आपल्याला 2/7 × 5/2 पुन्हा त्याचप्रमाणे मांडायचं आहे 2 × 5/7 × 2 (2, 1, 2, 2, 1). आता या ठिकाणी राहिलेले आहे 5 आणि 7, मग 5/7 आपलं उत्तर आलेलं आहे।
पा पहिला प्रश्न खालील उदाहरणे सोडवा. प्रश्न तिसऱ्या मधला पहिलं पा 64.125 अधिक 32. तर या ठिकाणी सुरुवातीला पॉईंट दिलेले आहे आणि दुसऱ्यामध्ये पॉईंट दिलेले नाही. तर पा आम्ही अशा प्रकारे मांडणी केलेली आहे 64.125 अधिक 32.000. तर पा 125 मध्ये 0 मिळवले, 125च आले. 4 मध्ये 2 मिळवले, 6. 6 मध्ये 3 मिळवले, 9. आपलं उत्तर आलेलं आहे 96.125. आता दुसरं जे दिलेलं आहे याच्यामध्ये वजाबाकी करायची आहे. 39.25 वजा 17.69. तर अशा प्रकारे मांडलेलं आहे 39.25 वजा 17.69. तर पहा इथं 5 मधून 9 जात नाही, मग इकडून मी 1 घेतलेला आहे. इथं झाले 15, 15 मधून 9 गेले, खाली उरले 6. इकडचं 1 घेतल्यामुळे इथं 1च राहिलेला आहे. पुन्हा इकडून मी 1 घेतलेला आहे. मग इथं 11 झाले, 11 मधून 6 गेले, 5. आणि इथे 1 घेतल्यामुळे इथं 8 राहिले, 8 मधून 1 गेला. ते 8 मधून 7 गेला, खाली राहिले 1. आणि 3 मधून 1 गेले, खाली राहिले 2. आपलं उत्तर आलेलं आहे 21.56. आता पुढचं तिसरं 0.47 × 1.3. तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. ती आता 1.3 म्हणजेच 13 धरू आपण. 13 × 7 = 91, खाली 1 = 9, 13 × 4 = 52, 52 × 9 = 61. एकदा 61 मांडून घेतले आणि पुढचा पॉईंट आहे तसंच ठेवला आपण 0. तर यामध्ये पॉईंट कसा द्यायचा, तर जेवढ्या पॉईंटच्या पुढे संख्या आहे त्या संख्या मोजून घ्यायच्या. तर आपल्या टोटल 3 संख्या आहेत, 1, 2 आणि 3. मग 0 आपलं उत्तर आलेलं आहे 0.611. तर दुसरं पाहूया आपण 47.5/25. तर 5 मी अशा प्रकारे मांडून घेतले 47.5/25. तर आता हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला ह्या 25च्या पुढे 1 झिरो द्यावा लागेल. तर मग मी या ठिकाणी 0 देऊन घेतला आहे, 475/250. तर याला आता आपण पहिल्यांदा 5ने भाग देऊया. पा 5 × 5 = 25 आणि 0 = 1 म्हणजे 50 आले या ठिकाणी. 5 × 9 = 45, खाली उरले 2. मग 5 × 5 = 25 वरती आले 95. पुन्हा आता 5चा भाग दिला आपण. 5 × 10 = 50 आणि 5 × 1 = 5 आणि 5 × 9 = 45 म्हणजे 1 याच्यामधून 4 उरले, इथं झाले 45. 5 × 9 = 45 आणि याचं उत्तर आलेलं आहे मग 19/10. आणि हेच पॉईंटमध्ये मांडलं तर 1.9. आपला पुढचा प्रश्न आहे, कंपास पेटीतील साहित्य वापरून 45° मापाचा कोन काढा व तो दुभागा. तर मी आता कोन काढून दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपण एक किरण काढून घेऊया. आता आपण 45° कोन काढण्यासाठी आपल्याला कोन मापक लागणार आहे. तर ते कोन मापक पहा अशा प्रकारे ठेवायचं आहे. तर इथून मोजायचं आहे. इथं आज 0 दिलेला आहे, 0, 10, 20, 30, 40. इथं 50 आहे आणि या 40 आणि 50 मध्यभागी जी रेष आहे तो आपला 45° कोन झालेला आहे. मग त्याला मी अशा प्रकारे खूण केलेली आहे. आता आपण या बिंदूला ही रेष जोडून घेणार आहोत. हा आपला 45° कोन तयार झालेला आहे. आता आपल्याला हा कोन दुभागायचा आहे. तर कंपास घ्यायचे आहे, या कंपासमध्ये अंदाजित माप घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी असा ठेवायचा आहे आणि त्याला एक आपण अशा प्रकारे कंस काढून घेऊया. जेवढं अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर ठेवायचं आहे. पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे एक कंस काढायचा आहे आणि पुन्हा इथून अशा प्रकारे एक कंस काढायचा आहे. तर हा कंस काढलेला आहे, या कंसाला आपण जोडून घेणार आहोत पट्टीच्या मदतीने. याला आपण नाव देऊन घेऊया ABC. अशा प्रकारे आपला 45° कोन दुभागून झालेला आहे. आपला दुसरा प्रश्न, 5 सेमी लांबीचा रेख XY काढून कंपास व पट्टीच्या मदतीने
सहाय्याने दुभागा, तर आपण 5 सेंटीमीटरचा एक एक्स वाय रेख एक्स वाय काढणार आहोत. तर पहा अशा प्रकारे पट्टी ठेवायची आहे. इथं 0 पासून 5 पर्यंत मी खूण करून घेतलेली आहे आणि याला रेष मारून घेते. हा आपला 5 सेंटीमीटरचा एक्स वाय रेख झालेला आहे. हा आता आपल्याला कंपासच्या मदतीने याला दुभागायचं आहे. मग कंपासमध्ये याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, तर मी कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. त्याला असा एक कंस काढला खाली आणि वर, त्यानंतर वाय बिंदूवर ठेवायचा आहे. असा एक कंस काढून घ्या आणि अशा प्रकारे हा कंस काढून घ्या. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने याला एक रेष मारून घ्या. हा आपला पी क्यू याला नाव देऊन घेऊया. त्यानंतर आता पुढचा 5वा प्रश्न आहे, उदाहरणे सोडवा. प्रत्येकी 2 गुण कोण मापक व पट्टी वापरून 100° मापाचा कोण काढून तो दुभागा व आकृतीला नाव द्या. आता आपल्याला 100° कोण काढायचा आहे, तर त्यासाठी मी एक किरण काढून घेते. आपण मगाशी जसा 45° कोण काढला त्याचप्रमाणे हा देखील 100° कोण काढून घेऊया. तर याप्रमाणे मी कोण मापक ठेवलेला आहे, तर आपण मोजूया. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 म्हणजे या ठिकाणी असा तो येतोय. तर हा बिंदू आपण जोडून घेऊया. हा आपला 100° कोण तयार झालेला आहे. तर याला काय करायचं आहे, आपल्याला दुभागायचं आहे. पुन्हा मी कंपासमध्ये अंदाजेच माप घेतलेला आहे. या बिंदूवर ठेवून आपल्याला इथं कंस काढून घ्यायचा आहे. अंदाजे माप घेऊ. हा एक कंस काढला. आता जेवढं माप घेतलेलं आहे तेवढंच माप ठेवून आपण पुन्हा इथं एक कंस काढला आणि इथून देखील एक कंस काढला. याला पट्टीच्या मदतीने आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे आपलं कोण मापक व पट्टी वापरून आपण 100° कोण काढून तो दुभागलेला आहे. आकृतीला नावे देखील द्यायला लावलेले आहे. मग आपण नावे देऊया ए बी सी, इथं देऊया पी क्यू आणि आर. दुसरा प्रश्न पाहूया. अरुणकडे काही पुस्तके होती, त्यातील काही पुस्तके वाचून झाल्यानंतर 7 पुस्तके शिल्लक राहिली, तर अरुणकडे एकूण किती पुस्तके होती हे उदाहरण समीकरण तयार करून सोडवा. तर पहा, समजा अरुणकडे एक्स पुस्तके आहेत असे मानू. म्हणजे पहा एक्स आणि त्याची पुस्तके वाचून झालेली आहेत 14, म्हणजे एक्स वजा 14 बरोबर, आणि त्याच्याकडे शिल्लक राहिलेली आहेत 7, म्हणजे एक्स वजा 14 बरोबर 7. हे आता आपण समीकरण तयार केलेलं आहे. मग एक्स बरोबर, आता 14 इकडे वजा आहे तिकडे जाऊन अधिक होणार, 7 अधिक 14, 7 मध्ये 14 मिळवल्यानंतर आलेले आहेत 21, म्हणजे अरुणकडे 21 पुस्तके होती. पा, सीमाजवळ 25 वया व 15 पुस्तके आहेत, तर वयांचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर काढा. तर गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला वयांची संख्या छेद पुस्तकांची संख्या लागेल. मग वयांची संख्या आहे 25 छेद पुस्तकांची संख्या आहे 15, तर याला भाग जाईल 5ने. 5 त्रिक 15 आणि 5 5 25 म्हणजे आलं 5 छेद 3, म्हणजेच 5 3 हे गुणोत्तर आलेलं आहे.
एका परीक्षेत मयुरीला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? तर आपल्याला शेकडा गुण काढायचे आहे, तर मग शेकडा गुण बरोबर 736 भागिले 800, म्हणजे 800 पैकी तिला 736 मार्क मिळाले आहे गुणुले 100. मग आता झिरोशी झिरो कट केला आपण, झिरोला झिरो केले, इथे झिरोला झिरो गेले, शिल्लक राहिले 736 छेद 8. मग आता आपल्याला 736 आठने भागायचं आहे, मग 8 एक 8, 8 9 72, खाली उरला 1, म्हणजे इथं झाले 16. 8 दुणे 16 म्हणजे मयुरीला किती टक्के गुण मिळाले आहेत? तर 92 टक्के गुण मिळाले आहेत. पाचवा प्रश्न आहे, दुकानदाराने 400 रुपयांची पॅन्ट 744 रुपयांना विकली, तर या व्यवहारात दुकानदाराला नफा झाला की तोटा आणि किती टक्के? तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, तर याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 444 आणि खरेदी किंमत आहे 400, मग 444 मधून 400 वजा केले तर नफा आला 44 रुपये. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, मग याचं सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 44, खरेदी किंमत आहे 400 गुणिले 100. तर आपण पहा, झिरोला झिरो, इथला एक झिरो गेला, याला झिरो, या झिरोला हा झिरो कट केला, खाली राहिले 44 छेद 4, मग 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4, हा उत्तर आलेला आहे 11 टक्के नफा झाला. सहावं, अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले, व्याजाचा दर साल 12 टक्के आहे, तर 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागेल? तर यामध्ये आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र लागणार आहे, तर सरळ व्याजाचं सूत्र आहे म गुणुले द गुणुले क, म्हणजे मुद्दल दर गुणुले कालावधी भागिले 100. तर मुद्दल आहे 25,000, दर आहे 12 टक्के आणि कालावधी आहे 1 वर्ष, म्हणजे गुणुले 1 भागिले 100. तर आपण झिरोला झिरो कट केले, या झिरोला हे झिरो, या झिरोला हा झिरो कट केला, खाली राहिले 250 गुणिले 12, गुणाकार केला यांचा तर उत्तर आलं 3,000. आता आपल्याला त्याचे किती 1 वर्षानंतर किती रुपये परत करावे लागणार आहे तर ते काढायचं आहे. यामध्ये आपल्याला व्याज पण मिळावं लागणार आहे, तर याचं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजे त्यांनी घेतलेलं कर्ज होतं 25,000, ही झाली मुद्दल आणि त्यांना व्याज पडलं 3,000, मग 25,000 मध्ये 3,000 मिळवले तर उत्तर आलं आपलं 28,000. मग त्यांना अहमद चाचांना बँकेला 28,000 रुपये परत करावे लागतील. सातवा प्रश्न पहा, एका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे, दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख दिलेल्या आलेख कागदावर काढा. तर इथं प्रमाण दिलेलं आहे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 4 प्राणी, म्हणजे 1 सेंटीमीटरला आपल्याला 4 प्राणी काढावे लागणार आहेत. सुरुवातीला आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेणार आहोत. तर एक रेष मारली आणि आता एक रेष मारून घेऊया. हा आहे वाय अक्ष आणि हा आहे एक्स अक्ष. तर आपल्याला एक्स अक्षा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी घ्यायला सांगितलेले आहेत. तर आपल्याला टोटल प्राणी दिलेले आहेत 5, हरिण वाघ माकड ससा मोर. तर एक एक सेंटीमीटरवर पा इथे खून करून घेऊया. तर सुरुवातीला घेऊया इथे हरिण, दुसरा आहे वाघ, तिसरं माकड, पुढचं आहे ससा, इथे घेऊया आपण मोर,
जिकडे आपण प्राण्यांची नावं दिलेली आहेत आणि इकडे आपल्याला प्राण्यांची संख्या, तर इथे आपल्याला किती किती प्राणी घ्यायचे आहेत, एका सेंटीमीटरवर चार प्राणी. मग आपल्याला इथे चारचा पाढा, चार, आठ, त्यानंतर 12, त्यानंतर 16, 20, 24, 28, इथपर्यंतच घेऊया आपण. हरिण दिलेले आहेत 20, वाघ दिलेले आहेत 4, माकड दिलेले आहेत 12, त्यानंतर ससा दिलेला आहे 16, म्हणजे या ठिकाणी येईल ते इथपर्यंत. आणि मोर दिलेले आहेत 8, म्हणजे या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे आपला स्तंभालेख तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेतू अभ्यास इयत्ता 7वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवलेली कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.